हाय फ्रेंड्स, बॉलिवूड इंस्टाग्राम पे सगळ्यांचं स्वागत आहे. खूप दिवसांपासून मला कमेंट्स आले होते, त्यामध्ये देविका आयडेंटिटी आणि अशा प्रकारचा जो काही प्रॉब्लेम येत आहे, इनपुट स्ट्रिंग वॉज नॉट इन करेक्ट फॉर्मॅट, हा जो काय असा काही जो काही प्रॉब्लेम ज्यांना ज्यांना येत आहे आणि हा खूप 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 मला याबद्दल सांगितलेला आहे. त्यासाठी म्हणून मी हा व्हिडिओ करत आहे. तर हा प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह करता येतो आणि जो करायचा असेल तर तुम्ही पहा कशा पद्धती त्यासाठी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. जेव्हा तुमचा नंबर आहे एक जो का नंबर आहे तो नंबर टाकायचा. ओके, अजून टोकन नंबर, टोकन नंबर जो आहे तुम्ही काहीही टाका, ज्याने हा जो मेसेज आहे तो वॅनिश होऊन जाईल. तर 1 2 3 4 5 6 7 टाका. मी व्हेरीफाय म्हणाल, जेव्हा तुम्ही व्हेरीफाय म्हणाल तेव्हा ऑब्जेक्ट इन्स्टन्स नॉट म्हणेल. त्याच टाइमला जेव्हा तुम्ही ज्या तुम्ही फायली तुमच्याकडे एका दुसरा कुठला नंबर असेल टोकन, जर तुमच्याकडे स्मार्ट कार्डचा किंवा कोणत्याही ॲप्लिकेशनचा जेव्हा तुमच्याकडे नंबर आला असेल तो नंबर या ठिकाणी टाकायचा. जसं की मी तुम्हाला दाखवतो, पासष्ट 47 हा जो काही स्मार्ट कार्डचा जो नंबर आहे 11 65 47, तर या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही टाका 11 65 65 49 टाका. मी व्हेरीफाय म्हणून हा नंबर जर का तुम्ही टाकल्यानंतर तुझा व्हेरीफाय होत नसेल किंवा तुम्हाला ऑप्शन येत नसेल तर तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करायला 2-3 नंबर चेंज करून टाकून किंवा लास्ट जे काही ऑनलाईन नंबर आहे ऑनलाईन पेमेंट प्लॅटफॉर्मवरती घ्या. ऑनलाईनवरती जे काही क्लिक करत आहे त्यावर सुद्धा क्लिक करून बघा. त्यावर क्लिक करून तुम्ही प्रोसिजर पुढे होत नसाल तर नेक्स्ट मी तुम्हाला सांगतो काय करायचं आहे. तर मी परत तुमच्या पूर्ण जे काही रजिस्ट्रेशन स्मार्ट कार्ड होत नाही आहे त्यामुळे तुम्ही चिंतित आहात, मग त्यासाठी तुम्ही प्रोसिड करा. तर परत नवीन टॅब ओपन करून तुम्ही त्यासाठी प्रोसिड करू शकता. असं काही होत नसेल तर परत तुम्ही एमएनसी रजिस्ट्रेशनमध्ये जाऊन त्या ठिकाणी तुम्ही स्मार्ट कार्डला अप्लाय करू शकता. परत नमस्ते दोस्तों, स्मार्ट कार्ड ॲप्लिकेशन करून तुम्ही त्याचं पेमेंट कसं करायचं आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आता सांगत आहे. तर तुमचे जे काही आय डी आहे तो आय डी तुम्ही प्रेझेंट करा आणि तुमचे जे काही नाव असेल तुमचा लॉग इन पासवर्ड क्लिक करा. तुम्ही तर या
आणि त्यांना तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला ऑनलाईन पेमेंटसाठी जायचं जे काही इन्फॉर्मेशन बघा. मग तुम्ही ऑनलाईन पेमेंटला जा आणि त्यांनी तुम्हाला अशा प्रकारे टोकनचा नंबर येईल. ठीक आहे, 10 इनवॉइस वगैरे आहे, 10 ॲप्लिकेशन डेट आहे 19/2017, 35/87. तुम्ही डेबिट कार्ड प्रोसिड करू शकता. डेबिट कार्ड प्रोसिड करण्यासाठी तुम्ही ऑप्शन आलेलं आहे, त्या ऑप्शनप्रमाणे तुम्ही प्रोसिड करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला जे ऑप्शन दिलेलं आहे त्या ऑप्शन क्लिक करा. तुमचा नंबर आहे तो टाकायचा आहे, तुमचा नंबर तुमचं जे कमांड टाईप आहे आणि तुमचं जे काही एक्सपायरी आहे ते म्हणजे तुमचं नाव सीवीवी नंबर त्यानंतर तुम्हाला प्रोसिड करायचं. क्लिक करायचं मेला क्लिक करून झाल्यानंतर इथे तुम्हाला एंटर आय डी म्हणेल. आय डी म्हणेल या ठिकाणी तुम्हाला तुझा मेसेज आहे व्हेरीफाय करायची. नंबर होता
रजिस्ट्रेशन वगैरह मेंशन करवाना है कि तो फिर उनके पास यूजर नेम है, तो यूजर नेम क्या करता है जो है यूजर नेम आपकी फंक्शन नेम उनकी बात है फंक्शन नेम रिमेंबर करा या ठिकाणी तुम्हाला ऍप्लिकेशन म्हणून दाखवेल रिमेंबरच्या ठिकाणचा नवीन ठिकाण टाकल्यानंतर मी तुम्हाला इथे शो कॅरेक्टर करायचे आहे. ही विंडो बहुत भरपूर लांचा येत नाही म्हणजे तुमच्या अजून तुम्ही सायटिंगसाठी सोपी होईल म्हणजे त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे ही जी काही इन्फॉर्मेशन आहे ती सेव्ह करायची आहे. जी इन्फॉर्मेशन आहे ती सेव्ह करून तुम्हाला जे सुरुवातीला पेमेंट करत असतात किंवा ज्यांच्याजवळ होत नसतं पेमेंट किंवा त्यांना जे काही प्रॉब्लेम येत असतो की टोको नंबर व्हेरीफाय डिटेल्स वगैरे, तर त्यांनी हा टोको नंबर जो आहे हा कायम एक स्क्रीनशॉट काढून याचा ठेवावा. आणि हा टोको नंबर तुम्हाला नंतर टाकायचा असतो कधी कधी हा मिळतो कधी कधी मिळत नाही, हा सेव्ह करून ठेवावा. Thank you.
डिटेल्स तुम्ही जे जे काय ब्राउझर आहे त्यावरती सेव्ह करू नका, कारण की कोणत्याही दिवसाला तुमच्या क्रेडिट कार्डमध्ये काळजी काळजी घ्या. त्यांना सेम ईमेल तुम्ही सेंड करून द्या. हा ईमेल सेंड केला की तुमची जी काही पावती आहे 200 रुपयाची तुमच्या ईमेल आय डीला सेंड होते. ईमेल हॅल्प फोन टू जिओ ॲड्रेस कारण डाउनलोड करा, तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकता. त्यानंतर मॅनेजर का इथे जे काही आतापर्यंत जे तुम्ही पेमेंट केलेलं आहे एमएनसीला ते पाहायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी पेमेंट सर्व्हेमध्ये जाऊन मी मागाची जी काही तुम्हाला स्लिप मिळालेली म्हणजे मार्क आहे ते तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकता. या ठिकाणी डाउनलोड झाली तुम्हाला या ठिकाणी तुम्ही साडे 300 रुपये भरलेली होती. जे काही पावती आहे रिसिट आहे फॉर मार्क कार्ड अँड पोस्ट यूज अशा प्रकारचे की जे काही प्रॉब्लेम येत आहे त्याचं ते सोल्युशन आहे. ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही परत लॉग आउट करू शकता. लॉग आउट करून झाल्यानंतर परत तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशनला क्लिक करावं लागेल. परत तुम्हाला तुमचे जे काही डिटेल्स आहेत डिटेल्स भरायचे आहेत. रजिस्ट्रेशन इज वैलिड टू अप टू कटिंग 2022. यू डू नॉट नीड टू रिन्यू. ओके, जे काही आपल्याला रिन्यूअलची जी काही स्लिप आहे ती या ठिकाणी प्रिंट ॲप्लिकेशन या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला मिळू शकते. या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट प्रिंट असेल प्रिंट करू शकता किंवा एक्सपोर्ट केला तर तुम्ही एक्सपोर्ट बिल सेव्ह करू शकता. या ठिकाणी ऑप्शन मिळते तसा सॉफ्टवेअर आहे. त्यानंतर आपण बाहेर जाऊन आपण प्रिंट करू शकतो किंवा माझा प्रिंटर आहे शॉपमध्ये त्या ठिकाणची पण मी प्रिंट करू शकतो. स्क्रीनशॉट
मोबाईलवरती सुद्धा याचा फोटो करत असेल तर तुम्ही मोबाईलवरती सुद्धा फोटो देऊ शकता. Thank you.